नमस्कार, मी रेणुका आहे. बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीची बातमी आहे मनसेच्या आजच्या मोर्चाबद्दलची. कारण मुंबई, ठाणे, नाशिक, पुण्यात सगळीकडेच मनसेचे भव्य मोर्चे निघालेत. वाढीव वीजबिलांविरोधात हे मोर्चे काढण्यात आलेत. मनसेचा मोर्चा पुण्यात पोलिसांनी रोखल्याचं कळतं. आपण चार ठिकाणची दृश्य बघतोय, मुंबई, पुणे, त्याचबरोबर औरंगाबाद आणि नागपूरमधली देखील ही दृश्य आता आपण बघतोय. महामोर्चातल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. शेकडो मनसैनिकांना फरासकांना पोलीस ठाण्यात पुण्यात आणण्यात आलं. मनसेची मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनमध्ये घोषणाबाजी देखील सुरू आहे. मनसे मोर्चामध्ये सरकारला शॉक देण्यासाठी काही तरुणांनी अंगाला वायर देखील गुंडाळल्या होत्या. वीज बिलांसंदर्भात औरंगाबादमध्येही मनसेचा मोर्चा काढण्यात आला. नागपुरात संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मनसेचा वीज दरवाढीच्या विरोधात मोर्चा होता आणि सगळेच पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते. सरकारचे प्रतिनिधी म्हणून कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली आणि त्यांना राजसाहेबांचं निवेदन दिलेलं आहे. अशाच पद्धतीचं निवेदन संपूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्राच्या जिकडे जिकडे हे मोर्चे निघाले त्या सगळ्या ठिकाणी तिकडच्या कलेक्टरांच्या कडे सुपूर्द केलेलं आहे. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सरकारला विनंती केलेली आहे की आपण जनतेचा आक्रोश, जनतेच्या मनात असलेली चीड आणि खदखद आणि जनतेच्या अडचणी या लक्षात घेऊन लवकरात लवकर या वीज बिलासंदर्भात सहानुभूतीपूर्वक विचार करून ते बिल कमी करावं. अन्यथा याच्या पुढचं जे आंदोलन असेल त्यासाठी तयार राहावं. सहानुभूतीपूर्वक विचार करा नागरिकांच्या या प्रश्नाचा, आणि तसं नसेल तर पुढच्या आंदोलनासाठी तयार राहा असं आता मनसेनं स्पष्ट केलं. आणि राज ठाकरेंनी लिहिलेलं हे पत्र राज्यातल्या विविध भागात जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये सुपूर्द करण्यात आलं. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी नाशिकहून आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय की ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड देखील झाली होती. नाशिकमधले आता असे काय अपडेट्स मिळत आहेत? नाशिकमध्ये त्या मानानं नक्कीच आपल्याला म्हणता येईल की कार्यकर्त्यांची धरपकड काही या ठिकाणी झाली नाही. खरं तर मनसेचं राजगड कार्यालयापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेला मोर्चा म्हणजे मनसेचं आजचं एक उत्कृष्ट नियोजन नक्कीच म्हणता येईल. दर 5 फुटांवर मनसेचे 5 कार्यकर्ते, म्हणजे कायद्याची बंधनं पाळून सुद्धा मनसे कार्यकर्ते आक्रमक होते, हा आजचा इशारा मोर्चा होता अशा प्रकारचंच वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. अनेक मनसेचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, काय सांगाल? आजचा मोर्चा झाला, आजचा मोर्चा खऱ्या अर्थाने यशस्वी झाला. आणि या ठिकाणी कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आम्ही प्रशासनाला सहकार्य केलं. आमचे नेते असतील अशोक भाऊमुर्तडक असतील, डॉक्टर प्रदीप पवार असतील, दिलीप दातीर असतील, अंकुश पवार असतील, रतनकुमारी चम असतील, यांच्या सलीम मामाशेख असतील, यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. आणि सर्व मनसे सैनिकांनी, सर्व शहरातील नागरिकांनी याला उत्सुक असा प्रतिसाद दिला आणि हा मोर्चा आम्ही आज यशस्वी करून दाखवला. आणि येत्या काळातही शासनाला याची जर जागणे आली तर पुढील आमची स्टाईल सर्व या महाराष्ट्राला माहिती आहे. आमच्या नेत्यावर 100 अधिक केसेस आहेत, त्याच्यामुळे येत्या काळात केसेस घ्यायची, अंगावर केसेस घ्यायची तयारी दिसते. काय सांगाल, मोर्चा आजचा आणखीन मिळालेलं यश हे खरोखर आजचा मोर्चा चांगला झाला म्हणून यश मिळालं म्हणता येईल का? खऱ्या अर्थानं नागरिकांना दिलासा तुम्ही द्याल त्यावेळेस यश म्हणता येईल? निश्चितच नागरिकांना दिलासा ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस ते यश असेल. परंतु आज ते यशाची पायाभरणी आज झालेली आहे. तुम्ही आपण आज बघतोय की मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सैनिक हे रस्त्यावर उतरले होते. परंतु शिस्तीचं आणि ते उत्कृष्ट नियोजन आमचं सर्व वरिष्ठ पदाधिकारी जे होते, सन्माननीय अशोक भाऊ मुर्तडक असतील, दिलीपजी दातीर असतील, रतनकुमार इचम, डॉक्टर प्रदीपजी पवार, या सर्व लोकांनी आम्हाला जशा जशा इन्स्ट्रक्शन दिले होते आम्ही त्या प्रकारे नियोजन करून हा मोर्चा जो शासनावर जे दडपण आणायचं होतं, राज्य शासनावर जे दडपण आणायचं होतं, त्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांनाच भेटून ते निवेदन द्यायचं होतं. नक्कीच, म्हणजे जो फलक आपल्याला दिसतोय की या मोर्चात जनतेचे कुठलेही प्रश्न असो उत्तर फक्त माननीय राजसाहेब ठाकरेच, काय व्यक्त करतोय विश्वास? नक्कीच, महाराष्ट्रात कुठलाही प्रश्न असो उत्तर फक्त राजसाहेबांकडेच असतं. जर हे शासन करतं काय, प्रत्येक वेळी नागरिकांची समस्या असेल त्यावेळेस फक्त आणि फक्त नागरिकांना एकच न्याय दिसतो, न्यायमूर्ती ते फक्त राजसाहेब. नक्कीच, आपण कार्यकर्ता छोटा असो का वयाने मोठा, आज या वयात सुद्धा तुम्ही या मोर्चामध्ये सक्रिय सहभागी होतात, काय सांगाल? न्याय हक्कासाठी आणि राजसाहेबांवर जो विश्वास आहे जनतेचा, सर्व प्रश्न शेवटी राजसाहेबांकडे येऊनच सुटतात, त्यामुळं पहिलं कार्यकर्ता म्हणून मी काम करतो. कार्यकर्ता म्हणून काम करता, भाऊ जरा इकडे या जरा व्यवस्थित, काय सांगाल तुम्ही? नाशिक असो का नाशिक रोड, प्रतिसाद आणि मोर्चा आणि यश, आज राजसाहेबांनी जो मोर्चाचं नियोजन करायला सांगितलं होतं
तो पूर्ण सक्सेसफुल आज मोर्चा झालेला आहे। ग्रामीण भागातून प्रत्येक गावातून लोक इथं आले होते, एवढंच का गर्दी करायला लावली नव्हती, पण आम्ही 5-5 ग्रुपने जागोजागी उभे राहून पूर्ण तहसील कलेक्टर कार्यालयापर्यंत सर्व कार्यकर्ते हजर होते आणि हा मोर्चा खूप यशस्वी झालेला आहे आणि याची दखल 100% मुंबईपर्यंत जाणार सरकार। मोर्चा यशस्वी झाल्याचा दावा करताय सगळे कार्यकर्ते, पण जोपर्यंत जनतेला दिलासा मिळत नाही तोपर्यंत मोर्चाला यशस्वी म्हणायचं का? आता आजच्या पूर्ण राज्यभर मनसेचं जे आंदोलन झालं, ते आंदोलन झालं त्याची दखल ही राज्य शासन घेणारच, त्यांना घ्यावाच लागणार त्याची दखल, नाही तर पुढे आणि जर का दखल नाही घेतली तर राज साहेबांचं खळखट्याक हा मनसेचं एक पॅटर्नच आहे। खळखट्याक केल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही, नागरिकांचा प्रश्न सोडवल्याशिवाय मनसे शांत बसणार नाही आणि नागरिकांना दिलासा देत नाही तोपर्यंत मनसे कधी शांत बसत नाही। प्रश्न कोणता असू उत्तर फक्त राज ठाकरेच। नक्कीच काय म्हणत होतात आपण? जर आता तुम्ही जसं विचारलं की ह्याच्यात त्यांनी ऐकलं नाही तर आजचे मोर्चे हे शांततेत झालेले, पण शासनाने हे समजून घ्यावं की वादळापूर्वीची शांतता आहे। हा खऱ्या अर्थानं इशारा मोर्चा होता अशाच प्रकारची भूमिका मनसेचे कार्यकर्ते नेते पदाधिकारी सगळे व्यक्त करताय। या मोर्चाचं नक्कीच यश म्हणता येईल की आज सर्वसामान्य नाशिककरांचा सुद्धा प्रतिसाद या मोर्चाला नक्कीच होता, पण जोपर्यंत खऱ्या अर्थानं दिलासा मिळत नाही तोपर्यंत मोर्चा यशस्वी झाला असं नक्कीच म्हणता येईल। सरकारला दखल घ्यावीच लागेल, नाही घेतलं तर मनसे कार्यकर्ते म्हणतात की प्रश्न कुठलाही असो उत्तर फक्त राजसाहेबच देऊ शकतात अशी या कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली। धन्यवाद प्रशांत। आपण बघतोय नाशिकमध्ये हे आंदोलन झालं जिथे मनसे कार्यकर्ते आता आपल्याशी संवाद साधत होते, पण वीज वितरण कार्यालयाची एका ठिकाणी तोडफोड झाली आहे। ही बातमी आहे शिर्डीची, कारण वीज बिल प्रश्नावर आज मनसे आक्रमक झालेली आपण बघतोय। कोपरगावच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली असं कळतंय। मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज अभियंत्याच्या केबिनची तोडफोड केली असं कळतंय। मनसेनं आता खळखट्याक आंदोलन सुरू केलंय, वाढीव वीज बिलाच्या प्रश्नावर हे आंदोलन आहे। तोडफोड करणाऱ्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं असं कळतंय। शिर्डीमधली जेव्हा हे आंदोलन सुरू होतं, वीज वितरण कार्यालयाची तोडफोड केली जात होती तेव्हाची ही दृश्य आता आपण बघतोय। कोपरगावमध्ये कार्यालयात अशा रीतीनं तोडफोड करण्यात आली आहे। हरीश दिमोड्यांकडून अधिक माहिती घेऊयात। हरीश, आपण एकीकडे बघतोय की आंदोलनं सुरू आहेत आणि शिर्डीत कोपरगावमध्ये खळखट्याक आंदोलन सुरू झालं म्हणायचं। नक्कीच रेणुका, आपण जर बघितलं तर आज सकाळपासून मनसे या वाढीव वीज बिलाच्या साठी आक्रमक झालेली आपल्याला बघायला मिळते। सगळीकडे मोर्चे निघालेले दिसत आहेत, मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावमध्ये मात्र तोडफोड आपल्याला ही बघायला मिळते आहे। कोपरगाव येथे हे सगळे मनसेचे कार्यकर्ते थेट या वीज वितरणच्या कार्यालयामध्ये घुसले आणि त्यांनी कोणतीही चर्चा न करता थेट तोडफोड करायला सुरुवात केली। येतानाच आपण जर बघितलं या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण बघू शकतो की त्यांच्या हातात दांडे होते आणि आल्या त्यांनी त्या अभियंत्याच्या कॅबिनची तोडफोड केली। आक्रमक झालेली कुठेतरी मनसे आपल्याला बघायला मिळते आहे। या कोरोनाच्या काळामध्ये सगळे एकतर आर्थिक संकटात असताना अनेकांना वाढीव बिल आलेलं आहे, ते कमी केलं जावं ही मागणी मनसेकडनं केली जाते आहे, मात्र सरकारकडनं कोणताही निर्णय अद्याप घेतला गेलेला नाहीये। त्यामुळे कोपरगावातले हे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले होते, त्यांनी ही मोठ्या प्रमाणात त्या ऑफिसची फोडफोड केली आहे। पोलिसांना खबर मिळताच कोपरगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि या मनसेच्या कार्यकर्त्यांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे। धन्यवाद हरीश माहितीबद्दल। वीज वितरण कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आणि संबंधित कार्यकर्त्यांना आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतले। मनसे कार्यकर्त्यांनी वीज वितरण कार्यालयात कशा प्रकारे तोडफोड केली आहे ही दृश्य आहेत कोपरगाव मधली। आणि यानंतर आपण बघणार आहोत मुंबईतल्या आंदोलनाविषयी सांगतात आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे। आजचा मोर्चा इथे शांततेत पार पडला असला तरी अंगावर केसच मात्र पडतील, कारण जमावबंदी असताना एवढ्या मोठ्या संख्येनं मनसैनिक इथे आलं, काय प्रतिक्रिया तुमची? संघर्ष आणि केस या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला काय म्हणतात त्याला ती सवय झालेली आहे, नवीन नाही आहे। या नोटिसी बघा, ह्या नोटिसी पहिल्याच आलेल्या आहे 140 या आमच्या आयुष्यातली 14वी 15वी नोटीस असेल। नोटिसीला वगैरे आम्ही काय भीक घालत नाही, कारण आम्ही महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्राच्या हितासाठी आणि या महाराष्ट्रातील तमाम मुंबईकरांना आणि महाराष्ट्रातील होणाऱ्या लोकांना त्रासासाठी आम्ही काढलेला मोर्चा आहे, त्याच्यामुळे असल्या गोष्टीची तमा आम्ही बाळगत नाही। मुळात पहिले राज ठाकरेंनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की वीज बिल कुणीही भरू नका आणि तशाच पद्धतीचा इशारा दिला असल्याचं मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितलं की जर यानंतर कुणी तुमच्या घरी वीज कापायला आलं तर त्याच्या कानाखाली सणसणीत इलेक्ट्रिकचा शॉक द्या, इथून पुढे तसंच सुरू होणार, कारण आजचा मोर्चा तुलनेत खूप शांततेत झाला। नाही, ही वादळापूर्वीची शांतता आहे।
त्याच्यामुळे ह्या शांततेचं तुम्ही गृहित धरू नका, कारण पुढे फार मोठं संघर्ष निर्माण होणार आहे आणि ज्या ज्या वेळेला असे कोण वीज तोडायला येतील तर त्यांना आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही. शॉक तर देऊ, शॉर्ट तर देऊ, पण नवीन भाषा परत नवीन चालू करू की खडकनं यांना तोडायला सुरुवात करणार. कारण ह्यांचे काय बिल माफी काय फक्त मनसैनिकांची होणार नाही आहे, तमाम मुंबई महाराष्ट्रातील पोलिसांची, त्यांच्या अधिकाऱ्यांची, किंबहुना ते जेवढे नेते त्यांचीही होणार आहे. आणि त्याच्यामुळे जो कोणी असा लोकांना कोणी त्रास देईल त्यांना त्याच्यासाठी महाराष्ट्र सैनिक आणि आम्ही सर्व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी उभे राहू. अनेक सर्वसामान्य माणसं सुद्धा आलेली होती. लोक अक्षरशः लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे आणि वीज बिल भरायला कोणाची तयारी नाही, असं असताना सरकारला जाग काय येत नाही. मी सर्वप्रथम न्यूज 18 आभार मानतो की तुम्ही अतिशय योग्य आणि महत्त्वाचं सांगितलं की सर्वसामान्य जनता देखील याच्यामध्ये उतरलेली आहे आजच्या आंदोलनामध्ये. खरं पाहता करोनासारखी भयंकर परिस्थिती असताना लोकांच्या घरामध्ये अन्नाचा कण नाही आहे, धान्य नाही आहे, लहान मुलं छोटे छोटे बालकांना दूध देऊ शकत नाही आहे. 8 महिन्याचा कालावधी, कोरोनाचा कालावधी, अति भयंकर परिस्थिती लोकांनी पाहिलेली आहे. लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, लोकांना रोजगार नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना जे खायचे वांदे झालेले आहेत घरामध्ये, अशामध्ये माननीय राज्यसभेच्या पक्षाने त्यांना सांगितलं की सर्वसामान्य जनतेने तुम्हाला सत्तेवर बसवलेलं आहे, तुम्ही कुठेतरी त्यांचा विचार करा. पिक्चर अभी बाकी आहे असं सगळ्या मनसैनिकांचं म्हणणं आहे. त्यांचं म्हणणं आहे आजचं मुंबईचं जरी आंदोलन शांततेत पार पडलं असलं तरी ही केवळ वादळापूर्वीची शांतता आहे, ही गोष्ट शासनानं लक्षात घ्यावी. आपण बघतोय मुंबईतले हे अपडेट्स आणि मुंबईतल्या आणि त्याचबरोबर इतर भागातल्या मनसेच्या बातम्यांनंतर आपण पुढची बातमी आपण बघणार आहोत. कारण आणखीन एक आंदोलन सुरू आहे देशभरात, कारण कृषी कायद्याच्या विरोधात पंजाब आणि हरियाणाचे हजारो शेतकरी आता राजधानी दिल्लीकडे कूच करत आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना मोर्चाची परवानगी नाकारली आहे आणि त्यामुळे शेतकरी आणि पोलिसांमध्ये पुन्हा एकदा धुमश्चक्री होताना पाहायला मिळते. दिल्लीला लागून असलेल्या पंजाब हरियाणाच्या सीमा त्यामुळे बंद करण्यात आल्या. अंबाला हायवेवर शेतकरी मोर्चा अडवल्यानंतर त्यांची पोलिसांसोबत धुमश्चक्री सुरू झाली आहे. हिंसक झालेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी तिथे अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्यात. अधिक माहिती घेणार आहोत प्रशांत लीला रामदास, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इथे हे सगळे शेतकरी कूच करत आहेत राजधानीच्या दिशेनं, एक आव्हानात्मक परिस्थिती असणारे पोलीस प्रशासनासाठी देखील आत्ताच एक अपडेट्स मिळत आहेत. बरोबर, आज सकाळपासूनच जर बघितलं आपण तर पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यासारख्या भागातून शेतकरी हे दिल्लीकडे कूच करत होते आणि त्यांनी दिल्ली घेरावचं आवाहन केलं होतं. याचमुळे दिल्लीतील सर्व सीमा भाग जे आहेत ते रोखून धरण्यात आले, बंद करण्यात आले, ठिकठिकाणी बॅरिकेड उभारण्यात आले. यासोबतच ज्या पद्धतीने या सगळ्या शेतकरी राष्ट्रीय किसान महामोर्चाच्या वतीने जंतर मंतर आणि रामलीला मैदानाची परवानगी मागण्यात आली, इथे आंदोलन करायचं आहे. त्या या दोन्ही परवानगी दिल्ली पोलिसांनी नाकारलेल्या आहेत. याचमुळे संपूर्ण जर बघितलं आपण दिल्ली घेरावसाठी जी शेतकरी पोहोचलेली आहेत त्यांना रोखण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये हातघाईचं वातावरण निर्माण होत आहे. आपल्याला माहित असेल की अंबाला जो चंदीगड हायवे आहे, चंदीगड दिल्ली हायवेवरती अंबाला येथे रोखून देण्यात आलेल्या शेतकऱ्यांसोबत धुमश्चक्री झाली. यापूर्वी कर्नाल बॉर्डर जे आहे, जे खास करून दिल्लीच्या समोर असलेलं जो खन्ना सीमा आहे, तिथेही या प्रकारच्या धुमश्चक्री झालेली आहे. सोबतच नोएडा आणि गाजीपूर या परिसरात देखील शेतकऱ्यांना रोखून धरण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातून जे 400 शेतकरी आले आहेत त्यांनाही स्थानबद्ध करण्यात आलेलं आहे. काही शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला त्यांची रवानगी करण्यात आली आहे. जंतर मंतर परिसरात देखील या प्रकारचं चित्र आहे. त्यामुळे असं म्हणता येईल की शेतकरी हे आक्रमक झालेले आहेत. केंद्र सरकारच्या 3 कृषी जे कायदे आहेत त्याच्या विरोधामध्ये यातून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्याचा कट केंद्र सरकार रचत आहे अशा प्रकारचा आरोप होत आहे आणि त्याचमुळे सगळी शेतकरी आक्रमक झालेली आहे. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. आपण बघतोय कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरियाणाचे हजारो शेतकरी राजधानी दिल्लीकडे येताना दिसत आहेत. सकाळपासूनच हे प्रयत्न होत आहेत आणि दिल्ली पोलिसांनी या शेतकऱ्यांना मोर्चाची परवानगी नाकारलेली आणि त्यामुळे इथे संघर्ष होताना पाहायला मिळतोय. या व्यतिरिक्त इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोक. आणि आता बातमी आहे महाराष्ट्रात औरंगाबादमध्ये एक जागतिक शौचालय कॉलेज आहे. 2018 रेकिट बँकेजर यांनी पुढाकार घेत आणि द वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशनसोबत मिळून सफाई कर्मचाऱ्यांना इथे प्रशिक्षित करण्यात आलंय. अनेकांनी या कॉलेज संदर्भात पहिल्यांदाच ऐकलं असेल. इथे आलेला सफाई कर्मचारी विजय ही प्रशिक्षणामुळे भारावून गेलाय. एक रिपोर्ट. मेरा नाम विजय टाक है. मैं वहाँ पर पहली बार गया तो मुझे ऐसा लगा देख के, अरे वर्ल्ड टॉयलेट कॉलेज बोले तो कॉलेज, ऐसा पहली बार सुनने में अजोबो गरीब लगा. टॉयलेट कॉलेज
या ऐसा लगने तो ऐसा भी होता है क्या, टॉयलेट कॉलेज है तो वहाँ पे जाने के बाद देखा तो सब अच्छा लगा और एक मन में वो हुआ कि नहीं यहाँ मुझे ट्रेनिंग लेनी चाहिए। कोई काम करना है तो वहाँ पे जाके हम डायरेक्ट काम करते थे तो सेफ्टी किट यूज़ नहीं करते थे। वहाँ जाने के बाद पता चला कि हमें हैंड ग्लोव्स पहनने चाहिए। समझो सीवर में उतरना है तो एक जैकेट था, वो सेफ्टी किट का जैकेट वो दिया गया, गम बूट दिए गए। फिर वो पहनने के बाद सीवर में उतरा तो कुछ भी वो नहीं हुआ ना, तो उससे अपने उससे और अपनी गंदगी से और अपना संपर्क नहीं हुआ। तो इसे वो उतारने के बाद सिर्फ उसे वॉश कर लिया और उसे सैनिटाइज़र कर लिया तो एकदम क्लीन, मुझे भी कुछ उससे वो नहीं हुआ। नहीं तो ऐसा लगता था जब खाना खाने बैठते थे तो याद आती थी तो खाना खाने को मन नहीं करता था। What we actually did in the World Toilet College was brought them in and over a 5-day period we were able to train them on several things. Train them on hygiene, train them on how to make sure that sanitation is done the right way, make them understand what their rights are basically as Indian citizens. So at the end of this we were able to kind of place them with some really benevolent companies in housekeeping jobs, in cleaning jobs, in hospitals, in hotels and so on and so forth. And I'm really happy that till the end of 2019, very early 2020, before COVID started, we had trained and rehabilitated and placed in jobs 5,000 plus manual scavengers in Aurangabad, Bombay and Pune. आणि आता बघणार आहोत राष्ट्रीय दूध दिना निमित्तानं भारतातील धवल क्रांतीचे जनक ज्यांना म्हटलं जातं अशा वर्गीस कुरियन यांना श्रद्धांजली वाहूयात. 1949 मध्ये आनंद मध्ये प्रवेश करताना वर्गीस कुरियन केवळ 28 वर्षांचे होते. सहकार क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली. डेअरी मालकच दुग्ध व्यावसायिकाचे खरेखुरे मालक असल्याची त्यांची धारणा होती. दुग्ध पशुप्रधान देशात त्यांनी म्हशीच्या दुधापासून दूध पावडर निर्मितीची किमया साधली आणि खऱ्या अर्थाने दुग्ध क्रांती घडवली. 1955 पर्यंत आशियातील सर्वात मोठी सहकारी संस्था दिवसाला 20,000 अधिक लिटर दुधाची निर्मिती करत होती आणि संस्थेला स्वतःचं नाव देण्याची हीच योग्य वेळ आणि योग्य संधी सुद्धा होती. कुरियन यांनी लवकरच संपूर्ण देशात आनंद मॉडेल राबवलं, त्यामुळे भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश म्हणून नावारूपाला आला. आज देशभरात 1 कोटी शेतकरी 200 डेऱ्यांमध्ये जवळपास 20,00,000 लिटर दुधाची निर्मिती करतात. आणि धवल क्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांच्या जयंती आहे, त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या अभिवादनासाठी कोल्हापूरचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध शेफ प्रसाद केसरकर काही खास दुग्धजन्य पदार्थांच्या रेसिपी तयार करणार आहेत. याचं थेट प्रक्षेपण आपण फेसबुक लाईव्हवरून आज दुपारी 4:30 वाजता पाहू शकाल. नॉनस्टॉप कुकिंग मॅरेथॉन.